नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रियांका मनापासून स्वागत करते नवरात्र झालेली आहे सगळे जण मनापासून देवी आई जगदंबाची सेवा करत आहे उपासना करत आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण करत आहे नामस्मरण करत आहे आणि केलंच पाहिजे घट आपल्या घरामध्ये बसलेले आहे आई जगदंबाचा वास हा आपल्या घरामध्ये आहे मग आपल्या घरामध्ये असताना आपलंही काही कर्तव्य आहे की आपण आपल्या आईची ही आई सेवा केली पाहिजे उपासना केली पाहिजे आपल्याला हे जीवन हे आपल्या आई जगदंबा मातामुळच मिळालं आहे तिची विविध रूपे आहे म्हणून आपण काही ना काहीतरी कुठे ना कुठं तरी आपण येता जाता उठता बसता सतत आपण काही ना काहीतरी सेवा ही आपल्या हातून झाली पाहिजे म्हणूनच आपण सगळ्यांनी या दुर्गा सप्तशतीचं आपण जर पाठ केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांती राहते तर आपण आणखी कोणते उपाय करू शकतो ते साध्या आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरातले असे नकारात्मक निघून जाईल आर्थिक प्रश्न असतील तेही सुटतील अगदी छोटे छोटे उपाय आपण नवरात्रीमध्ये आवर्जून करावे कारण नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय पवित्र असे हे दिवस आहे आई जगदंबाचा वास हा आपल्या घरामध्ये राहत आहे तर नक्कीच आपण हे उपाय आवर्जून करावे तर याच व्हिडिओमध्ये आज मी लवंग आणि कापूरचा मी छोटासा उपाय सांगणार आहे बऱ्याच जणांना तो माहितही असेल तर बघा लवंग म्हणजे दुर्गा माताची सर्व शक्ती असं म्हटलं जातं या लवंगांमध्येच असतं म्हणून तर आपण या नवरात्रीमध्ये लवंगाचरण सुद्धा आपण करतो म्हणजे देवीला आपण लवंग सुद्धा वाहतो जसं आपण कुंकुम अर्चन करतो तसं आपण एका डिश मध्ये लवंगा ठेवून देवीचं आपण नाव घेत घेत आपण लवंग सुद्धा करतो कारण लवंगामध्ये जी ताकद असती ती ताकद आई जगदंबाचा वास त्याच्यामध्ये असतो म्हणून देवीला जी आवडणारी वस्तू ते म्हणजे लवंग असते आणि कापूर म्हणजे काय तर कापूर हे शास्त्र सुद्धा सांगतं की सगळी नकारात्मक घालवण्याची जी ताकद असती ती त्या कापरामध्ये असते म्हणून तर आपण प्रत्येक दे कार्यामध्ये देवाचं जे कार्य करतो असतो तो कापराला विशेष असं महत्व आहे तर म्हणून तर आज आपण कोणता उपाय लवंग आणि कापराचा करू शकतो तर ज्यांचे आर्थिक प्रश्न खूप आहे सतत मानसिक ताण मनामध्ये येत आहे काही केल्याने प्रश्न सुटत नाहीये पैशाची अनेक अडचणी आहे अंगावर खूप कर्ज झाला आहे आत्महत्ये विचार विचार येत आहे काय करावं कुठे जावं कोणाला सांगावं आपला प्रश्न कळत नाहीये तर आपल्या घरी जर घटस्थापना झाली असेल तर आवर्जून हा उपाय करावा पहिलं म्हणजे त्यांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा श्रीयंत्र असेल तर कुंकुमार्चन करावं आणि त्यासोबत हा सुद्धा लवंगांचा उपाय करावा कापड आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाच वेलची पाच सुपारी आणि दोन लवंगाची जोडी आपल्याला ही बांधायची आहे आणि ती आई जगदंबा मातेसमोर ठेवायची आहे जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असेल तो पाठ करायचा आहे नाही पाठ आपण करत तर दुर्गा चालिसा ही म्हणायची आहे तो म्हणून झाल्यानंतर ती जी पुडी आहे त्याच्यामध्ये आपण ज्या पिवळ्या कापडात बांधलेली आहे ती उचलायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आपल्या घरामध्ये आणि बरकत राहते जे काही आपण कमवते त्याच्यामध्ये आपल्याला बरकत मिळते उत्पन्नाची साधनं मिळतात लक्ष्मीची कमतरता भासत नाही दुसरा उपाय आपण आणखी कोणता करू शकतो तर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला दोन कापूर घे तीन कापूर घ्यायचे आहे सॉरी आणि दोन लवंगा घ्यायचे आहे आणि ते आपल्याला हे जाळायचे आहे त्याचा धूर आपल्याला करायचा आहे आणि आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्याला तो फिरवायचा आहे असं केल्याने पूर्ण घरातली नकारात्मकता ऊर्जा ही आपल्या घरातून जाते आई जगदंबाचा वास हा आपल्या घरामध्ये सदैव राहतो नऊ दिवस आपल्याला रोज एकदा तरी हा आपण धूर हा केला पाहिजे लवंग कापराचा धूर अतिशय महत्वाचा हा उपाय आहे सगळी नकारात्मक ऊर्जा असेल ती पूर्णपणे निघून जाते आणि तिसरा उपाय आपण आणखी कोणता करू शकतो तर दोन लवंगा घ्यायच्या आहे आई जगदंबा मातावर समोर ठेवायची आहे जिथे आपले घट आहे तिथे समोर तिला थे ठेवायचे आहे आणि तिथून आपल्याला उचलायचे आहे जर आजारी कोणी व्यक्ती असेल सतत आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्या पूर्ण शरीरावरून आपल्याला त्याची जशी नजर काढतो तशी नजर ती आपल्याला काढायची आहे आणि पुन्हा जिथे आपले घट असतात तिच्या चरणी ठेवायची आहे ही प्रार्थना करायची आहे की आजारपण त्या व्यक्तीच हे जाऊ दे तसेच जे उंभरटा असतो त्याच्या बाहेर आपल्याला दोन ते तीन आपल्याला कापूर जाळायचे त्याच्यामध्ये आपण लवंग सुद्धा जाळू शकतो तर हा उपाय आपण आवर्जून करावा सतत जर आजारपण असेल चिडचिडपणा होत असेल कितीही औषध गोळ्या घेतले पण काही फरक पडत नसेल तर आता नवरात्र सुरू झालेली आहे आपण आपल्या कुलदेवतेचं नाव घ्या तसंच आपण आपल्या आई जगदंबाचा नाव स्मरण करा नवारन मंत्र म्हणा आणि हा उपाय आपण आवर्जून करावा तसेच आपण नेहमी लवंगा ह्या आपल्या सोबत आपल्या पर्स मध्ये म्हणा कुठे म्हणा पाकिटामध्ये आपण दोन तरी लवंगा या नेहमी या ठेवल्या पाहिजे ह्यानी आपल्या घरामध्ये पूर्णपणे नकारात्मक ना ऊर्जा नाहीशी होते व जिथं आपण जातो तर काम हे पूर्ण होत तसेच आपण नवरात्रीमध्ये दिवा लावत असतो अखंड दिवा लावत असतो तर तो लावत असताना आपल्या मनामध्ये भीती वाटत असेल तो विजू नये काय होऊ नये तो म्हणून आपण आई जगदंबाला नामस्मरण करायचं नवारण मंत्र म्हणायचा दोन लवंग हातामध्ये घ्यायच्या आणि मग त्या देवीचं नाव घेत घेत आपल्याला या अखंड दिव्यामध्ये त्या दोन लवंग आपण यात टाकू शकतो आणि आई जगदंबाचा वास या दिव्यामध्ये सदैव राहतो ज्यांना अखंड दिव्यामध्ये टाकायच्या नसतील तर त्यांनी जो छोटा जो दिवा असतो जी पंच आरती असती त्याच्यामध्ये सुद्धा आपण दोन लवंगा एक कापूर टाकावा त्याच्यामध्ये गायीचं तूप टाकावं आणि त्यांनी आपण आरती केली सुद्धा आपल्या घरामधलं वातावरण त्यांनी प्रसन्न राहतं आई जगदंबाला सुद्धा लवंग अर्चन केलं आवडत ह्या सेवा ह्या छोटे छोटे उपाय आपण आवर्जून केले पाहिजे कारण लवंगांचा उपाय या नवरात्रीमध्ये सगळेच जण हे करत असतात सोबत सुद्धा आपल्या इथे लवंगा या सोबत ह्या नेहमी या ठेवल्या पाहिजे हे छोटे छोटे उपाय आहे हे आपण हे नेहमी हे केले पाहिजे असं केल्याने आपल्या घरात एक पॉझिटिव्ह ऊर्जेचा वास राहतो व वा आपण आपल्या आईची सेवा करता याचा आपल्याला आनंद मिळतो हो। सोबत दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण आवर्जून या नवरात्रीमध्ये अवश्य करावा धन्यवाद